नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। उच्च न्यायालयाच्या आदेशाने संजय केनेकर शहर जिल्हा अध्यक्ष यांची पुन्हा म्हाडाच्या सभापतीपदी नियुक्ती। भारतीय जनता पार्टी संभाजीनगरचे संजय केनेकर शहर जिल्हा अध्यक्ष विजय सत्याचा असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही। उच्च न्यायालयाच्या आदेशाने श्री संजय केनेकर शहर जिल्हा अध्यक्ष यांची पुन्हा म्हाडाच्या सभापतीपदी नियुक्ती झाली। ते दिनांक 5 मार्च 2022 शनिवार रोजी दुपारी 4:35 शहरात संभाजीनगर विमानतळ येथे त्यांचे आगमन झाले। यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना ते बोलले की या तिघाडी सरकारने सातत्याने गैरहजर राहून उशिरा का होईना मला न्याय दिला, परंतु ज्या पद्धतीने बहुजन समाजाला न्याय मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही, त्यामुळे आज पूर्ण आनंद साजरा करता आला नाही आणि मी सोमवारी सकाळी 11 म्हाडा कार्यालयात जाऊन बसणार आहे। भारतीय जनतेचे सरचिटणीसच्या अध्यक्षतेखाली जल्लोष होणार असे बोलताना ते बोलले। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी शहर प्रतिनिधी गोरख जयस्वाल, संभाजीनगर। एकीकडे एक डोळा सुखाचा एक डोळा दुखाचा झालेला आहे, कारण माझ्या बहुजन समाजाला ओबीसीला खऱ्या अर्थानं या सरकारच्या नाकर्तेपणामुळं न्याय मिळू नाही शकला कोर्टातून। एकीकडं कोर्टाने काही झालं या महाविकास आघाडीच्या सरकारनं दिरंगाईक का होईना यांनी कोर्टामध्ये सातत्यानं गैरहजर राहून मला उशिरा का होईना कोर्टाने न्याय दिला, परंतु ज्या पद्धतीने ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही, त्यामुळे आम्हाला आज पूर्ण दुःख पूर्ण आनंद साजरा करता येईल। मी सोमवारी 11 म्हाडाच्या कार्यालयात जाऊन बसणार आहे। जल्लोष होणार, जल्लोष पुरत होणार आमच्या आज भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अतुलजी सावे यांच्या नेतृत्वात, तसेच डॉक्टर भागवतजी कराड केंद्रीय अर्थमंत्री यांच्या नेतृत्वात। काय म्हणजे हे भाजप रान्या झाला होता तो कोर्टाने न्याय मिळवून दिला। आदरणीय संजय केनेकरांची म्हाडावर नियुक्ती झाली होती, देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांची नियुक्ती केली होती, पण हे सरकार सत्तेत आलं, तिघाडी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी ते पद रद्द केलं, जे कायद्याने ते रद्द करू शकत नव्हते, पण गैरवापर करून कायद्याचा त्यांनी ते रद्द केलं होतं। पण आज कोर्टाने संजूभाऊ केणेकरांना न्याय दिलेला आहे, त्यांच्यावर जो अन्याय झाला होता तो अन्याय आज कोर्टाच्या ऑर्डरच्या माध्यमातून दूर झाला आहे। आणि नक्कीच संजूभाऊने सांगितल्याप्रमाणे ओबीसी समाजाच्या विरुद्ध या सरकारचं नेहमी धोरण राहिलेलं आहे आणि आज मला नक्कीच खात्री आहे की या ऑर्डरनंतर त्यांच्या लक्षात येईल की ओबीसी समाजावर अन्याय केला, असे चपराक त्यांना बसत होते। निश्चितपणे हा कोर्टाचा आदेश नुसता आदेश नाही आहे, महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बाजूने कोर्टाने दिलेला निर्णय बरंच काही राजकारण बदलणार आहे। सुधीर दादा, सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।